हाईकोर्टाना फटकारल्यानंतर मवी आसा बंद मागे, राज्यभरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू, शाळा बाजारपेठा वाहतूक सुद्धा सुरळीत। बंद मागे घेतल्यानंतर मवियाकडून राज्यभर मुका आंदोलन, शरद पवार पुण्यात तर उद्धव ठाकरे सेनाभवनासमोर काळ्या फिती लावून करणार आंदोलन। जनतेने बंद केला तर आम्ही जबाबदार नाही, भ्रष्टाचाराकरता राज्य विकण्याचं काम सुरू, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। काँग्रेस पक्ष ठाण्यात निषेध रॅली काढणार, काळ्या पट्ट्या बांधून बदलापूर घटनेचा निषेध करणार व्यक्त। अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन, मवियाच्या मूक मोर्चाला जाणीव जागरण आता प्रत्युत्तर, चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन देखील झालं। कराडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध आंदोलन, बदलापूर घटना आणि कराड टेंभू निराधार आश्रम घटनेचा निषेध, लोकशाही मराठीनं मुद्दा धरला होता लावून, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन। नागपूर विधानसभेत गृहमंत्री विरोधात माजी गृहमंत्री लढतीची चिन्ह, मवियाकडून अनिल देशमुखांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, मनसेकडून अमरावतीतून पप्पू पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगड दौऱ्यावर, अमित शाह नक्षलविरोधी मोहिमेचा घेणार आढावा। क्रिकेटपटू शिखर धवनच्या चाहत्यांना मोठा धक्का, शिखर धवनचा क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मॅटमधून निवृत्तीचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।